नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पौष पौष शुक्ल नवरात्र साजरी केली जाते यंदा हा शाकंबरी नवरात्र उत्सव एकवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे अष्टमी तिथी प्रारंभ होणार वीस जानेवारी दुपारी एक वाजून चौदा मिनिटांपासून आणि अष्टमी तिथी समाप्त होणार एकवीस जानेवारीला तीन वाजून पन्नास मिनिटांनी मित्रांनो भारताच्या विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते शाकंबरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते शारदीय नवरात्रीप्रमाणेच शाकंबरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचे एक रूप म्हणजे शाकंबरी देवी होय दुर्गा आदिशक्ती पार्वती अशाही नावांनी ती ओळखली जाते सप्तशती या पुरातन पोथीमध्ये तिच्या पराक्रमाचे आणि माहितीचे अनेक श्लोक उपलब्ध आहेत महाराष्ट्रातील अनेक लोकांची ही कुलदेवता आहे मित्रांनो पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यामध्ये कमीत कमी साठ व जास्तीत जास्त एकशे आठ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो पौर्णिमेला रथोत्सवाने नवरात्राची सांगता होते त्यावेळी बदामीला मोठी यात्रा भरते लाखो भाविक यात सहभागी होतात चारही वर्णांची कुलदेवता असलेली ही बनशंकरी म्हणजेच शाकंबरी देवी शीघ्र फलदायिनी आहे या पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवाचे आयोजन करण्यात येते अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकेच शाकंबरी नवरात्रेचेही खूप महत्व असते देवी शाकंबरीला आदिशक्तीचेच एक रूप मानले जाते देवी स्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचे वर्णन केले गेले त्यातीलच एक महत्वाचे हे रूप आहे शाकंबरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी आहे म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते मित्रांनो दीर्घकालीन दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असे म्हणतात दुर्गासूर नावाच्या दैत्यांचा संवाद करून देवीला दुर्गा हे नाव पडले तसेच शंभर वर्षे पाऊस नव्हता म्हणून देवीने पाऊस पाडून सर्व पृथ्वी हिरवीगार केली त्यामुळे तिला शाकंभरी असे नाव पडले ऋग्वेदाच्या सौभाग्यलक्ष्मी उपनिषदामध्ये श्रीसुक्त दिले त्यात लक्ष्मीला पद्मा पद्मिनी पद्मस्थिता पद्मवर्णा पद्मसंभवा या शब्दांनी वर्णिले आहे महेश त्या सृष्टीचा प्रलयकाळी संवाद करतात ही शक्ती सोळा कलांनी संवाद करते म्हणून तिला षोडशी देखील म्हणतात संपूर्ण जगाची ही अधिष्ठात्री आहे शिवाचे शिवत्व एकारूप शक्तीमुळे असते यामुळे शक्तीला देवता असे म्हटले आहे शाकंबरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की शाकंबरी देवी म्हणजे अन्न देवता संपूर्ण ब्रह्मांड देवीचे मूल आहे अशी ही जगन्माता आपली कुलदेवत असेल तर तिची उपासना सर्वश्रेष्ठ आहेच परंतु ज्या भाविकांची ती कुलस्वामिनी नाही अशा व्यक्तींनी सुद्धा तिची मनोभावे उपासना केली तर ती आपल्या हाकीला निश्चितच धावून येते चला तर मग जाणून घेऊया शाकंबरी नवरात्र पूजाविधी शाकंबरी देवीचे अष्टमीचे पूजन करण्यासाठी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आवरून आंघोळ करावी स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावे मातीच्या भांड्यात बादलीचे बीज पेरावे आणि त्यावर पाणी शिंपडावे शाकंबरी नवरात्राच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाला लाल रंगाचा कपडा गुंडाळून पूजास्थानी त्याची स्थापना करावी कलशामध्ये गंगाजल भरून त्याला आंब्याची पाच पाने आणि जटा असलेले नारळ त्यावर ठेवावा नारळाला लाल ओढणी बांधावी आता फूल हार कापूर अक्षतांनी देवीची पंचोपचारे पूजा करावी नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर घट विसर्जन करावे आणि नंतर कलश उचलावा मित्रांनो शाकंबरी देवीला बनशंकरी देवी, देवी असेही म्हटले जाते तिचे मुख्य स्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे नवरात्रात शाकंबरी अष्टमी खूप महत्वाची मानली जाते बदामीच्या तीर्थस्थानी असलेली देवीची मूर्ती अष्टभुजाधारी असून ती सिंहारूढ आहे काळ्या पाषाणातील मूर्ती भव्य आणि जागृत आहे देवीच्या उजव्या हातामध्ये खडग घंटा त्रिशूल व वेद आहेत तर डाव्या हातांमध्ये पाणपात्र मुंड ढाल व डमरू आहे देवीची मूर्ती सालंकृत आहे गळ्यात हार असून अंगा खांद्यावर अलंकार आहेत डोक्यावर लखलकणारा नवरत्नांचा मुकुट आहे देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून पूजा अर्चना यामुळे आलेले दिव्यत्व जाणवते देवीच्या नित्य पूजाविधीमध्ये दे स्तोत्रे मंत्र कवच स्तुतीपाठ अष्टोत्तरशत नामावलीने कुंकुमार्चन व नैवेद्य आणि आरती यांचा समावेश असतो श्री शाकंबरी देवी शिवस्वरूपी असल्यामुळे देवीची पूजा रोज शुक्ल यजुर्वेद शाखा पद्धतीने संपन्न होत असते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा थँक्यू